शाश्वत विकासाची कास धरणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या मोडाळे या गावाला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या गावात राबवल्यामुळे हे गाव स्वावलंबी झालं आहे. पाहूया याबाबतचा एक विशेष वृत्तांत. राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील मोडाळे ग्रामपंचायतीला पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीनं प्रत्येकी 10 लाख रुपये PFMS प्रणालीद्वारे ग्रामपंचायतीला देण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या आदिवासी पट्ट्यातील मोडाळे गावानं लोकसहभागातून तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतून गावाला स्वावलंबी बनवलं आहे. आमच्या मोडाळे ग्रामपंचायतीला पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियान या पुरस्कारासाठी गावाची निवड होऊन दिनांक 24 एप्रिल पंचायत राज या दिवशी हा राष्ट्रीय पुरस्कार ग्रामपंचायतीला माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेला आहे. या पुरस्कारामुळे आमच्या गावातील ग्रामस्थांचे त्याचबरोबर सरपंच आणि सदस्य यांचं मनोबल उंचावलेलं असून आमची अधिक जबाबदारी वाढलेली आहे. यामध्ये अनेक विकासाची कामं गावामध्ये झालेली आहेत आणि यापुढे देखील अजून विकासाची कामे मोठ्या प्रमाणात करावायची आहे. त्यामध्ये प्रामुख्याने माझी वसुंधरा अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून त्यामध्ये विविध शासन नियमाप्रमाणे जी नियमावली लावून दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही कामं करण्याचं विजन आमच्यापुढे आम्ही ठेवलेलं आहे आणि ही जबाबदारी या पुरस्कारामुळे अजून प्रमाणात आमच्यावर वाढलेली आहे. त्याचप्रमाणे या अभियानामध्ये जी विविध विकास कामं झाली त्यामध्ये ग्रामपंचायतीचे उत्पन्न सोर्स वाढलेला असून गावामध्ये जी मूलभूत कामं करायची आहेत त्या कामासाठी या पुरस्काराच्या निधीचा आम्हाला निश्चित उपयोग होईल. मन की बात कार्यक्रमाद्वारेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार प्राप्त गावांच्या लोकाभिमुख कामाचं कौतुक केलं आहे. राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टीच्या वतीनं संविधान साक्षर ग्राम उपक्रम राबवून मोडाळे गावात बंदिस्त गटार, डिजिटल शाळा, डिजिटल अंगणवाडी, गावात काँक्रीट आणि पेवर ब्लॉकचे पक्के रस्ते, हर घर जल योजनेद्वारे घराघरात नळ कनेक्शन अशा योजना दिल्या आहेत. आमच्या गावाला पंडित दीनदयाळ सशक्तीकरण पंचायत राज पुरस्कार जाहीर झाला. खऱ्या अर्थाने आमच्या गावाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर हा पुरस्काराची रक्कम मायने नसून हा पुरस्कार एक आमच्या पाठीवरती थाप असून या पुढं आम्हाला जे काम करायचं आहे एक उत्साह आलेला आहे आमच्या सर्व लोकांमध्ये, आमच्या सर्व तरुणांमध्ये. वेगळ्या माध्यमातून आमच्या इथल्या भौगोलिक सुधारणाबरोबर इथल्या मूळ निवासीच्या सुधारणा खूप गरजेचं होतं. त्यामुळे इथल्या ज्या लोकांच्या ज्या वैयक्तिक ज्या योजना आहेत त्या आम्ही राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये गोठा असेल, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, त्याचबरोबर बचतगटसाठी पिशव्या बनवायचं काम असेल, मांस बनवायचं काम असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून गावामध्ये उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर आमच्या गावामध्ये जे मुलं शहरा भागामध्ये शिकतात अशा मुलांना स्वाधार योजनेच्या अंतर्गत आम्ही स्कॉलरशिप मिळवून देतो. त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये कुपोषण निर्मूलनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ही राबवले जातात. आमच्या गावाला ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आमच्यावरती सगळ्यांवरती खूप मोठी जिम्मेदारी आलेली आहे आणि आम्ही यशस्वीपणे ही जिम्मेदारी पार पाडू आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही ह्या गावामध्ये नक्कीच राबवू. शासनाच्या हरियाली योजनेतून गावात वृक्षांची लागवड करून योग्य संगोपन करण्यात आलं आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरणही करण्यात आलं आहे. अतिदुर्गम भागातील मोडाळे गावानं विकासाची साधलेली किमया वाखाणण्याजोगी आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेली उच्चतम कामगिरी पुरस्काराला पात्र ठरली आहे. देशामध्ये इगतपुरीची शान वाढवणाऱ्या या गावाचं मतदारसंघातर्फे अभिनंदन इगतपुरीचे आमदार हिरामण खोतकर यांनी केलं. मोडाळे गावाच्या विकासाची दखल देशपातळीवर घेतली गेल्याने हे यश प्रत्येक गावकऱ्याचं असून या पुरस्कारानं गावातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान झाला आहे असं जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी सांगितलं.
मोडाळे गाव वेगाने विकास करणारे इगतपुरी तालुक्यातले महत्त्वाचे गाव आहे. यापूर्वी देखील या गावाला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी भगवान पगारे, नाशिक.